आपले राज्याचे मुख्यमंत्री महोदय आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांची जी कल्पना आहे, विजन आहे, त्यांचा जो उद्देश आहे आणि त्यांचे जे आदेश आहे त्यानुसार आज इथे या ठिकाणी आपण डीप क्लीन ड्राईव्ह जी मोहीम घेतलेली आहे। आपले आदरणीय आमदार महोदय सुर्वे साहेब सुद्धा आपल्या बरोबर आहे, सर्व त्यांची टीम आहे, इथे हजारो लोक आहेत। आणि अशी प्रकारची जसा मी मगाशी सांगितलं की आता जे 25 वार्ड आहे, प्रत्येक वार्डामध्ये आपण एक ठळक एरिया निवडतो आणि 25 डीप क्लीन ड्राईव्ह आपण प्रत्येक वार्डाने आहे असं मुंबई शहरामध्ये घेतो। आणि असे करून येत्या 8 ते 9 आठवड्यात आमचा उद्देश आहे की मुंबई पूर्ण आपण कवर करायची आणि परत ते परत रिपीट करायची। आणि या अंतर्गत जे आपले गली आहे, लेन्स आहे, बाय लेन्स आहे, आपले स्लम पॉकेट्स आहे, त्या भागामध्ये जाऊन ते आधी ब्रशने लेन साफ करणे, त्यानंतर ते माती उचलणे, त्यानंतर हाय प्रेशर जेट्सने ते त्याची सफाई करणे, जेणेकरून म्हणजे की स्वच्छता आपल्याला जे मोहीम काढता येईल। आणि जसं आदरणीय मुख्यमंत्री मोदी नेहमी म्हणतात की हे काही BMC चे कार्यक्रम नाही, हे काही शासनाचे कार्यक्रम नाही, हे आपला सर्वांनी याच्यामध्ये सहभाग घेतला पाहिजे। यामध्ये जे काही आपले मान्यवर नागरिक आहेत, माननीय लोकप्रतिनिधी असतील किंवा आपले माननीय नगरसेवक असतील किंवा इतर सर्व लोक जो माननीय लोकप्रतिनिधी आहे, आपले स्टुडंट्स आहे, कॉलेज स्टुडंट, NCC, स्काउट्स अँड गाईड, NGO, स्वयंसेवी संस्था, सर्वांनी आपले सर्व जो महिला आहेत सर्वांनी याच्यात भाग घेतला पाहिजे आणि एक हे याला एक पब्लिक मुवमेंट केली पाहिजे। आणि हे काही कार्यक्रम नाही की काही आठवडे काही महिने चालवायच्या, हे आपलं कायमचा एक बदलाव आणला पाहिजे मुंबईमध्ये, जेणेकरून मला खात्री आहे की आता बघा आता येणारा जो मान्सून आहे जून ते ऑक्टोबर, त्याच्यामध्ये अनेक रोग पसरतात, मलेरिया, डेंगी, लॅप्टोस्पायरोसिस, आपण जर स्वच्छता ठेवली तर याच्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये घट होणार, एक अनुकूल आपल्याला रिझल्ट मिळणार। आणि याच्यावर आपण जो कोट्यवधी खर्च करतो लोकांचे उपचार करण्यासाठी, ते सुद्धा वाचणार, ते त्याच्यावर खर्च न करता आपण प्रिव्हेंटिव्हवर खर्च केला पाहिजे। आणि अशी प्रकारची आमच्या हे जो मोहीम आता आदरणीय मुख्यमंत्री महोदयाने कल्पना करून हे इम्प्लिमेंट केलेली आहे, ते जगामध्ये हे पहिलं उदाहरण आहे जिथे आदरणीय मुख्यमंत्री महोदय स्वतः रस्त्यात उतरतात आणि यातून सहभाग घेतात। सर साहेब जे बोलतात त्याची आमचं पूर्ण सहमत आहे, त्यांच्या या महत्वाकांक्षी योजनेमध्ये आम्ही सर्व नागरिकांचा सहभाग असून नागरिकांनी आम्ही सर्व जनप्रतिनिधी मिळून एनजीओ मिळून हे स्वच्छता मोहीम कायम राहावं। काय बोलणार देवीपाड्यामध्ये जे माणसं राहतात? देवीपाडा आमचा मराठी माणसांचा एरिया आहे आणि त्याला जास्तीत जास्त स्वच्छता कसा ठेवता येईल आमचा प्रयत्न। आणि आता साहेब बोलले चल साहेब स्वच्छता असेल तर आजार फार कमी होतात आणि आजारच्या पाठी पैसे घालवण्यापेक्षा स्वच्छतेवर जास्त लक्ष केंद्रित केलं पाहिजे। दादा आपण त्यांचा संदेश आम्ही मुख्यमंत्र्यांचा संदेश आम्ही पुढे घेऊन जाऊ। दादा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वच्छता अभियानचे अभियान चालू केलेलं आहे आणि माननीय महाराष्ट्र CM एकनाथ शिंदे पण ते मार्गदर्शन हे आता माननीय चल साहेब बोलले, मुख्यमंत्री साहेब बोलले, आमदारांची नगरसेवकांची अशी मोहीम नसून जनतेचा सहभाग याच्यामध्ये झाला पाहिजे हा प्रामुख्याने आमचा प्रयत्न आहे। आणि त्याच्या आता तुम्ही बघितलं असाल प्रत्येक सोसायटीची लोक खाली उतरतात, आमचे इंग्लिश साहेब आहेत 450 लोकांचे प्रतिनिधित्व करतात, ते स्वतः खाली उतरले आहेत, कदम साहेब प्रत्येक आमच्या महिला खाली उतरलेल्या आहेत, सर्व वेगवेगळ्या सोसायटीची लोक उतरून स्वच्छता करत आहेत। थँक्यू।